गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम असून आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडली आहे. याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीबाबत अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुख्य कारण असल्याचं सांगत बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र डॉल्बी व्यावसायिकांनी मात्र याला विरोध केलाय. साऊंड सिस्टीमवर बंदी घालायची असेल तर सरकारकडून GST का घेण्यात आली? आम्ही वेळोवेळी टॅक्स भरत असताना साऊंड सिस्टीमला विरोध का? असा सवाल देखील डॉल्बी व्यावसायिकांनी उपस्थित केलाय. डीजे आणि डॉल्बी सिस्टीम हे प्रदूषणाचे मुख्य कारण असून गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत त्याला परवानगी देऊ नये असे राज्य सरकारने आपली भूमिका हायकोर्टाकडे मांडली आहे. त्यामुळे काही उत्साही गणेश उत्सव आणि डीजे व्यावसायिक मध्ये नाराजीचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. सध्या पुण्यातील काही डॉल्बी व्यावसायिक आपल्या सोबत आहेत. आज जी बंदी घातली आहे त्या बंदीमुळे आज आमच्या सर्व साऊंड व्यावसायिकांचा उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि बंदी ही कशासाठी? गणेश उत्सव हा सार्वजनिक आहे आणि आज आम्ही कुठलाही व्यवसाय करत असताना GST भरतो, टॅक्स भरतो. मग आज GST टॅक्स भरत असताना ह्या शासनाने विरोध कशासाठी केला आणि कारण काय? जर तुम्ही डिसेबलचं जर आज तुम्ही जर घेतला उद्देश 55, 65 आणि 75 तो डिसेबल चुकीचा आहे. आता तरी सध्या शांतता परिसरात जरी आपण डिसेबल चेक केला तरी तो साधारणपणे 65 ते 70 डिसेबल होतो. मग 65 ते 70 डिसेबलमध्ये साऊंड व्यवसाय करणार कसे काय? आम्ही काय म्हणून कुठला म्हणून व्यवसायही करायचा हाही आम्हाला दिसून येते समोर. आता हायकोर्टाने तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुमची पुढची भूमिका काय असणार? व्यवसाय आम्ही करायचा काय हा सर्वात पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे असं आहे की आज जर घेतलेल्या वस्तू आहे तर त्या वस्तू आम्ही काय करणार? तर आज आम्ही एवढा टॅक्स भरतो आहे, GST देतो आहे, मग महाराष्ट्र शासनाने आमच्याकडनं GST आणि टॅक्स कशासाठी घेतला आहे? ह्याचा अर्थ आहे की महाराष्ट्र शासनाने आमची फसवणूक केलेली आहे. बंदीत जर घालायची होती तर टॅक्स कशासाठी वसूल केला असा प्रश्न डॉल्बी व्यवसायिकांकडून केला जातोय. कॅमेरामन रोहित वानखेडे, अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज, पुणे.